एक दोन तीन चार पाच सहा, एक दोन तीन चार पाच सहा, सात आठ नऊ, दहा अकरा बारा, गौरी माझी बायको, मी तिचा नवरा. नमस्कार, मी कस्तुरी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे डिजिटल डायरीमध्ये. आणि असं म्हणतात ना की दिवाळीनंतर ना लग्नसरेला सुरुवात होते, पण मालिका विश्वात देखील लग्नसरेला सुरुवात झाली. आणि आत्ता मी ज्या सेटवर आहे ना, तुम्हाला थोडा अंदाज आलाच असेल मी कुठे आहे, पण त्या दोघांचं आधी लग्न झालं होतं, पण आत्ता खरी मजा आहे आणि धूमधडाक्यात त्यांचं लग्न होणार आहे. जयदीप आणि गौरी आपल्यासोबत, तुमचं दोघांचं खूप स्वागत आहे. आणि कसे आहात? खूप छान, थँक्यू सो मच. मस्त, थँक्यू. लुक एकदम भारी वाटतोय, फुल एकदम आता हळदीचं माहोल वाटतंय. काय सांगाल दोघांनी आधी गेटअपबद्दल? हळद आहे, त्यामुळे आम्ही दोघांनी कलर कॉर्डिनेशन करून पिवळा रंग घातलेला आहे. आणि याचं क्रेडिट आम्हाला नाही तर चॅनल टीमला, क्रिएटिव्ह टीम आणि आमच्या ज्या कॉस्ट्युम डिझायनर आहेत निलिमा मॅम आणि नीता मॅम, त्या दोघींना जातं. त्यांनी खूप छान आमचा लुक डिझाईन केला आहे. तसं मंदार म्हणाला तसं, जी मेन महत्त्वाची टीम आहे ती सगळी आहे. आणि सेट पण तुम्ही बघू शकता की छान मस्त डेकोरेट केलं आहे, लाईट्स आहेत, फुलं आहेत, तर सगळे खूप म्हणजे आपण म्हणतो की सण वगैरे हे सगळं आलं की सगळं कुटुंब एकत्र येतं आणि एक वेगळीच एनर्जी असते. तर लग्न पण तसंच काहीसं आहे की एनर्जी खूप वेगळी असते, सगळे मजा मस्ती आणि एक काय म्हणता येईल, नेहमीपेक्षा थोडं वेगळं असतं. आणि आता आमची आम्ही हळदीसाठी तयार झालो आहे, आमचं संगीत झालं आहे आणि आमचं प्री वेडिंग शूट पण प्रेक्षकांनी बघितलंय, ते थोडं वेगळं होतं. येस, थीम होती डिसाईड केलेली आणि सगळेजण खूप छान दिसत होतं आणि प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न केलाय की आपण जे कॅरेक्टर प्ले करतोय ते जवळपास तरी आपण करू शकू, त्याला न्याय देऊ शकू. तर आम्ही खूप एन्जॉय करतोय हे सगळं. आणि लग्न म्हटलं की हा एक मोठा सोहळाच असतो, म्हणजे रिलेटिव्ज येतात, एकमेकांशी बॉन्डिंग वाढतं तुमचं, बऱ्याच दिवसाने भेटतात सगळे. तर आणि सिरियलमधलं लग्न स्पेशली ते 10-15 दिवस त्याचं शूटिंग चालू असतं, त्यामुळे असं नाही बघताना असं वाटतं की एक दोन एपिसोड तुम्ही बघताय, पण आम्ही 10-15 दिवस ही पूर्ण प्रोसेस एन्जॉय करत असतो. आणि जसं गौरीने सांगितलं की प्री वेडिंग शूट, त्यानंतर हळद, मेहंदी, संगीत आणि नंतर मग लग्न, हा पूर्ण 10-15 दिवस आम्ही एन्जॉय करतो आहे आणि खूप मजा येते. आणि जसं तिने सांगितलं की सगळ्यांनी प्री वेडिंग शूटमध्ये रेट्रो थीम आम्ही ठेवलेली आणि वेगवेगळे कॅरेक्टर्स त्यांनी प्ले केले, सो मजा आली. नक्कीच, प्री वेडिंगचा विषय जेव्हा आपण म्हणतो की प्री वेडिंगचा आता सध्या ट्रेंड चालू आहे, तुमच्या दोघांचं प्री वेडिंग झालं, त्या कॉस्ट्युममध्ये आपलं प्री वेडिंग होणार आहे, हे कल्पनाच भन्नाट होती, काय सांगशील त्याबद्दल? जेव्हा मला कळलं की मला सुपरस्टार डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांचं कॅरेक्टर प्ले करायचं होतं, सो आय वॉज व्हेरी एक्सायटेड की म्हणजे त्यांनी आणि जे गाणं होतं गोमू सांगताना माझ्या तू येशील का, ते लहानपणी बघितलेलं आहे मी, आपण सगळ्यांनीच बघितलेलं आहे. अँड त्यावेळेला नेवर थॉट की आपण कधीतरी यावर परफॉर्म करू. हार्डली 1-1.5 मिनिट आम्ही डान्स केला त्यावर, पण तरी पण आय एम व्हेरी हॅपी की मला त्यांचा पार्ट प्ले करायचा चान्स मिळाला. आणि मी ऑफकोर्स त्यांनी जो केलेला कमाल केलेला तसा आम्ही कॉपी करण्याचाही प्रयत्न नाही केला आहे, कॉपी करण्याचा प्रयत्न अजिबात नाही केला आहे, फक्त थोडीशी बघताना गंमत वाटावी लोकांना तसा प्रयत्न केला आहे. सो आय होप लोकांना आवडला असेल. तो सगळ्यात आधी तर प्री वेडिंग शूट म्हटलं की फक्त आपल्याला नवरा मुलगा किंवा नवरा नवरी मुलगी दिसते, पण या आमच्या प्री वेडिंग शूटमध्ये संपूर्ण कुटुंब इन्वॉल्व होतं, त्यामुळे फक्त आम्ही नव्हतो तर सगळ्यांनीच एन्जॉय केलं आहे, सगळ्यांचाच हातभार आहे, त्यामुळे तिकडे एक आनंद होता की आपण सगळे मिळून हे सेलिब्रेट करतो आहे. आणि अर्थात आशाताई त्यामुळे तो लुक मी म्हटलं तसं प्रत्येक आमच्या लुकवरती सगळ्यांनी खूप मेहनत घेतली आहे, त्यामुळे ते तर सुरू म्हणजे फर्स्ट स्टेप आहे ती तर झालीच होती, त्याच्यानंतर आमच्यावरती जबाबदारी होती की ते आम्ही अजून छान कसं प्ले करू. तर खूप छान वाटलं आणि ह्यामुळे आम्हाला ती संधी मिळाली की आम्ही त्यांच्या काय म्हणता येईल त्यांची व्यक्तिरेखा साकारू शकू.
आणि आमच्या मालिकेची खासियत ही आहे की आमच्याकडे फक्त जयदीप गौरी इन्वॉल्व्ह नसतात, कुठल्याही फंक्शन असू देत, काही असू देत, अख्खं कुटुंब इन्वॉल्व्ह असतं. तर जसं गौरीने सांगितलं की प्री वेडिंग शूट फक्त नवरा बायकोचं नाही झालं, अख्ख्या कुटुंबाचं झालं. तर मला असं वाटतं आम्ही जेव्हा हनीमूनला जाऊ तेव्हा आपण आमचं सगळ्या कुटुंबासोबत असणार आहे. ते आम्ही कुठेही जाऊ, आम्ही म्हणजे जवळपासच्या गावात गेलो किंवा लंडनला गेलो तरी आमचं कुटुंब आमच्यासोबत असणार. म्हणजे गौरीला कुठे गेलं तरी कुटुंब हवं, कुटुंब लागतं. तुम्ही कुठे गेलं तरी कुटुंब पाडण्याचं, याचाच अर्थ आहे नक्की हेच फॅमिली. आणि त्यामुळे सगळ्या कुटुंबांना आमचं हे कुटुंब आवडतं. आणि मला वाटतं आता एक वेगळी प्री वेडिंग पण सगळे करतील तुमच्या सिरियलच्यामुळे. काय सांगशील, आता हाताला मेहंदी लागली आहे, हळद पण चढली, आता लग्नाची वेळ आली आहे, किती एक्साइटमेंट आहे, पुन्हा एकदा आपण बोलल्यावर चढतो. एक्साइटमेंट तर आहेच, आणि त्याही आधी इतकी वर्ष मी ज्याच्यासाठी थांबले होते, शेवटी तो क्षण आलाय. तो मुलगा स्वतः म्हणतोय की मी तुझ्या प्रेमात आहे आणि मला लग्न करायचं, कारण ह्याच्या आधी असं होतं की फक्त माझ्याकडून होतं, त्याच्याकडनं नव्हतं. आणि जेव्हा हे कळालं की त्याला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही, तेव्हा कुठेतरी वाईट वाटलेलं. आणि मध्यंतरी सिच्युएशन अशी होती की त्याला मी आवडत होते पण मी नंतर नको म्हणत होते. पण आता फायनली तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण होते, जयदीप गौरीचं लग्न होत आहे पुन्हा एकदा थाटामाटात आणि सगळ्या कुटुंबाच्या साक्षीनं, त्यामुळे खूप आनंद आहे. याच्यात सगळे सामील असतील आणि सगळे खुश आहेत या लग्नाने. जयदीप आणि गौरीचं या आधीचं लग्न झालं ते अनप्लॅन्ड होतं, म्हणजे गौरीचं लग्न कोणा दुसऱ्याशी होत होतं आणि नंतर सर्कमस्टान्सेस असे झाले की जयदीप आणि गौरीचं लग्न झालं मनाची इच्छा नसतानाही. पण त्यानंतर त्यांचं जे मैत्रीचं नातं होतं ते हळूहळू डेव्हलप होत गेलं, हळूहळू फुलत गेलं. आणि जसं गौरी म्हणाली की काही एपिसोड्सपूर्वीच जयदीपला रिअलाईज झालं आहे की माझंसुद्धा गौरीवर प्रेम आहे आणि गौरीपेक्षा चांगली मुलगी मिळू शकत नाही. सो जयदीपने पण तिला प्रपोज केलं पण ती नाही म्हणाली. तर अशी नोकझोक चालू आहे, कधी ती प्रपोज करते जयदीप नाही म्हणतोय, जयदीपने प्रपोज केलं ती नाही म्हणते. पण आता थँक्स टू माईची ही आयडिया आहे की आता कबड्डीची मॅच झालेली आहे, ती पण गौरीने जिंकून दिली आहे आणि प्रॉपर्टी वगैरे सगळं परत मिळालेलं आहे. तर घरात एक चांगला यु नो काहीतरी उत्सव व्हायला पाहिजे, त्यामुळे हे लग्न होत आहे. आणि जे जयदीप आणि गौरीचं थाटामाटात लग्न झालं नव्हतं, जे प्रेक्षकांनी बघितलं नव्हतं, ते आता त्यांना बघायला मिळणार आहे नक्कीच. आणि आता तुम्ही दोघे म्हटल्यावर आता लग्न होणार आहे तर एक उखाणा तर झालाच पाहिजे. मला जयदीप कडून गौरीसाठी काय उखाणा घेतो त्याची खूप एक्साइटमेंट आहे. तर जयदीप असा उखाणा की गौरीचा तो लक्षात राहिला पाहिजे. नाही, उखाणा मी याआधी कधीच घेतला नाही, मी कधीच घेतला नाही, मी फक्त ऐकलेत उखाणे. आता तुला बोलावंच लागणार. गौरी तुला आवडेल ना जयदीपने घेतला तुझ्यासाठी? तर आवडेल. ओके, मी ट्राय करतो. मी कुठेतरी हा उखाणा ऐकलेला, वाटलं नव्हतं इथेच बोलायला लागेल. ठीक आहे, ओके चला. ओके, 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 गौरी माझी बायको, मी तिचा नवरा. थँक्यू 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 थँक्यू. हा नवीन उखाणा केलेला आहे जो मी पहिल्यांदा ऐकला. 1 2 4 उखाणा. मी प्रामाणिक राहते प्रेक्षकांची, मला पण ऐकायला आवडतात पण ती जुळवळजुळवळ जमत नाही. त्यामुळे मी असं म्हणेन की तुम्ही आमचा उखाणा जो आहे तो मालिकेतच ऐका. नाही, जयदीपनी प्रयत्न केला तर मला वाटतं गौरीनेही प्रयत्न केला. तू तेच नंबर उलट बोल ना, 12 11 10 9 8 7 जयदीप माझा नंबर. नाही, नको असू दे, मी उगाच काहीतरी त्याची. जयदीप तुला काय मदत करायची तिच्यासाठी? मी ऑलरेडी तिला आयडिया दिली आहे की उलटे नंबर काउंट कर आणि सेम लाईन रिपीट कर. जाऊ दे मालिकेमध्ये घे, मालिकेत उखाणा बघ्या. आता कसं वाटतंय आणि जयदीप गौरी आम्हाला लग्नानंतर काय वेगळे बघायला मिळणार आहेत का? ऑफकोर्स वेगळं, त्यांचं नातं बदललेलं तुम्हाला दिसेल. म्हणजे जे वर्षभर प्रेक्षक त्यांच्या रोमॅन्ससाठी थांबलेले होते, मैत्रीचं नातं होतं, पण ते आता लग्नानंतर डेफिनेटली त्यांच्यात रोमॅन्स सुरू होईल. आणि आधी कधीच असे त्यांनी सीन्स बघितले नसतील ते बघायला मिळतील, ते त्या रोमॅन्टिक मुमेंट्स बघायला मिळतील. आणि आम्ही पण सुद्धा प्रयत्न करू की प्रेक्षकांना जास्तीत जास्त छान सीन देण्याचे, त्यांना बघायला मजा येईल. सो डेफिनेटली त्यांच्या नात्यांमध्ये हा चेंज नक्कीच येईल लग्नानंतर. तेच, आधी आमच्यात मैत्रीचं नातं दिसत होतं, जे जे प्रेक्षकांना आवडत होतं, ती मजा मस्ती, ते रुसणं पूर्ण.
आणि आता एक वेगळा प्रवास सुरू होईल, एक जी जबाबदारी असते किंवा दोघांमधलं ते प्रेम जे आतापर्यंत त्याच्याकडनं फक्त एक मैत्रीण म्हणून होतं, तर ते कुठेतरी वेगळं असेल आणि मला वाटतं तेही प्रेक्षकांना आवडेल. आणि आता एक नवरा म्हणून जबाबदारी येणार आहे तुझ्यावरती, तर आता दोघं प्रेक्षकांना काय सांगेल आणि एक नवीन प्रवास सुरू होणार आहे तुमच्या आयुष्यातला. हो, म्हणजे लग्नानंतर बाकी रोमॅन्स तर सुरू होईलच, जयदीप गौरीमधलं नातं अजूनच फुलेल, पण त्याचबरोबर मालिकेत मोठा ट्विस्ट पण येणार आहे. तो जो आमच्या मालिकेत येत असतात ट्विस्ट, प्रत्येक एपिसोडमध्ये काही ना काहीतरी ट्विस्ट असतोच. तर लग्नानंतर खूप बरेच चेंजेस होणार आहेत स्टोरी लाईनमध्ये पण, आणि खूप एक्सायटिंग चेंजेस आहेत. म्हणजे आम्ही जेव्हा ऐकलं ज्या काही आयडियाज होत्या तेव्हा आम्ही पण सरप्राईज झालो की अरे वा असं काही येणार आहे आपल्या मालिकेत. सो आम्हीसुद्धा एक्सायटेड आहोत, त्यामुळे ऑडियन्सला मी हेच बोलेन की यापुढेही अशीच मालिका बघत राहा. आणि जयदीप आणि गौरीचं लग्न होत आहे तर तुमचा आशीर्वाद आम्हाला हवा आहे, तुमचं प्रेम हवं आहे, तर आमचं लग्न नक्की अटेंड करा, आम्हाला आशीर्वाद द्यायला नक्की या. आणि आमचं जे शिर्के पाटील कुटुंब आहे, तुम्ही यांना भरभरून प्रेम देता, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. असंच प्रेम तुमचं आमच्यावर राहू दे. अँड थँक्यू डिजिटल डायरी की तुम्ही आमच्या सेटवर आलात आणि तुमच्या माध्यमातून आम्ही प्रेक्षकांशी संवाद साधू शकलो. सो थँक्यू सो मच. नक्कीच थँक्यू सो मच आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि तुमची अशीच लव्ह स्टोरी फुलं जाऊ आम्हाला खूप बघायला मजा वाटते. येस, आणि जयदीप गौरीची व्हिडिओ आली, फायनली त्यांचं लग्न होतं, आपले आशीर्वाद त्यांना हवेच आहेत. आणि मालिका अशीच बघत राहा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.